यस मम्मा। अगं कुठे आहेस तू? मी जस्ट घरी पोहोचले। का तू कुठे आहेस? ऑन द वे, बस थोड्याच वेळात येते मी। ओके बेटा। ओके कम सून। बाय मम्मा। बाय। रमाकांत गाडी थांबव। चल निघू आणि स्पीड वाढव जरा, लवकर घरी पोहोचायचंय मला। छान मेहंदी काढव, आमच्या आमेरावांना आवडली पाहिजे। बर मी आलीच। मेहंदीत अमेया रावांचं नाव कोरा। ए पण ते का कोरायचं असत? तुला ना डोकंच नाही। मेहंदी मध्ये जे नवऱ्याचं नाव कोरलं आणि ते जे नवरीने ओळखलं तर असं म्हणतात नवऱ्याचं नवरीवर खूप प्रेम असतं बाबा। अय हो, मग बघूयात ऋतूचा जेजूंवर किती प्रेम येते। ठीक आहे म्हणतो कुणाल बाबा, गप्पा नंतर करा, आधी हा लाडू खाऊन सांगा कसा आहे। क्या बात है। नको का? आपण नवरीलाच भरूया हा लाडू। काय आहे? ज्याच्या त्याच्या लग्नाचा लाडू ज्यानी त्यानीच खाव। आकर आकर आकर। क्या बात है, कसा है? शैतान का नाम लिया और शैतान हाजिर। मेरा मतलब है नवरे का नाम लिया और नवरा हाजिर। हेलो कुणाल। हाँ मैं आ रहा हूँ, बोला। अरे जरा ऋतुला दे ना फोन। ऋतुचे सध्या हात आणि तोंड दोन्ही बिझी। म्हणजे हातावर मेहंदी काढणं चालू आहे आणि तोंडाने लाडू खाणं चालू आहे। नाही नाही नाही, एक सेकंड एक सेकंड, देतो देतो। ओके हा बोल। तू काय चाललंय? काही नाही, अरे मेहंदी काढते, तू बोल ना। काही नाही ग। ऋतू खरं सांगू, आता विरह ना असह्य होतोय। अमया कधी एकदा लग्न होतं असं झालंय मला। तुला हॅलो, अगं तू गप्प काय आहेस, बोलत का नाहीस? अशी तुलाही माझ्यासारखंच वाटतंय ना? दोनों तरफ आग है बराबर, राइट? ऋतु तुला खरं सांगू, मला असं वाटतं ना की आज रात्री आपण दोघांनी पळून जाऊ। आता एक काम करू का, मी असा लपत छपत तुझ्या घरी येत आत्ता। तू थांबशील माझ्यासाठी गार्डन मध्ये, माझी वाट बघ। अमय अरे हो हो थांबेल ना, एकदम थांबेल। पाठ राखा म्हणून मी पण येऊ का गार्डनच्या गेट पाशी? अरे कुणाल तू? होय होय कुणालच, बोला बोला बोला। आमचं बोलणं ऐकलंस तू? अहो सगळे ऐकतात। ए काय यार ऋतू, तू कल्पना तरी द्यायचीस ना मला। अरे 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 एनीवे सी या। सी यू। कुठे रात्री गार्डन मध्ये? यू आर जस्ट इम्पॉसिबल कुणाल। चल बाय। ओके बाय। तो
तो आग बराबर दोनों तरफ लगी है। केतकी, ऋतु, गौरी कुठे है? काय झालं ताई? केतकी, गौरी कुठे आहे? मला काय माहिती? बघितलं, घरात लग्नाची गडबड सुरू आहे आणि ही बाई कुणाला न सांगता सवरता बाहेर रस्त्यावर एकटीच भटकतीये। मग मी बोलले की माझं तोंड दिसतं। तरी मला वाटलं हिचं वागणं एकदम संशयास्पद। गौरी आली बघ, तू इथे निखिल बरोबर कशी? आत्ताच मी तुला घरी येताना रस्त्यावर पाहिलं। मामा, ती माझ्यासोबत होती। आम्ही ते कुसुम आणि सरूला स्टँडवर आणायला गेलो होतो। ती माझ्यासोबत होती। शक्यच नाही, हिलाच पाहिलं मी आता रस्त्यावर आणि हीच साडी होती तिच्या अंगावर। नाही, तुमचा भास झाला असेल। तुम्ही दुसऱ्याच कोणाला तरी पाहिलं असेल। ती माझ्यासोबतच होती। भास कसा होईल? मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले। आत्ता इथे घरी ताई, ताई ती निखिल बरोबर होती, सांगतोय ना निखिल। अगं, पण तो चक्क खोटं बोलतोय। आत्ताच मी तिला रस लीव इट लीव इट। तू ऋतूच्या हातावरची मेहंदी पाहिलीस का? बघ तर किती छान घडली आहे, बघ ना। ये जाऊ दे। ऋतू, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय। अजून एक हार आणलाय। हा बघ। ताई, केवढा महागडा हार कशाला आणलास पुन्हा? अगं, त्या दिवशीचा मला तो फार हेवी वाटला म्हणून हा थोडासा नाजूक आणला। पार्टी वेअर आहे, छान आहे ना? ताई, खूप छान आहे, पण मावशी बघ किती करशील। हे बघ, मावशीच्या प्रेमाचं मोजमाप असं वस्तूत करू नये बेटा। तुला आवडलं ना? हो। बस गौरी, अगं माझ्या लग्नात सगळेच काही ना काही भेट देत आहेत मला। तू काहीच नाही देणार? ऋतू, कुणाकडे काय मागतेस तू? तुझी मावशी आहे ना भक्कम, तुला सगळं द्यायला। तुला काय हवं असेल तर माझ्याकडे माग। मंजिरी, मला काय वाटतं, आपण हा हार ना ह्या दागदागिन्यांपरीस जास्त मोलाची, मी जलंबर पुरेल अशी भेट द्यायची आहे मला तुम्हाला ऋतुताई। तुमच्या वडिलांचे आशीर्वाद। पण ती भेट देणं जमेल का मला? इथे माऊली, ऋतुताईंची इच्छा पूर्ण करण्यात माझी मदत करा। स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।